नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हे बघा आज मी तुम्हाला राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि कंबाईन गट ब आणि गट क या एम पी एस सी मार्फत घेतल्या जाणाऱ्या तीनही परीक्षांच्या बुकलिस्ट सांगणार आहे भूगोल या विषयाच्या आज आपण भूगोलाची बुकलिस्ट शेअर करत आहो उद्या आपण इतिहासाची करू आणि आपण अशा प्रकारे सर्व विषयांच्या बुकलिस्ट शेअर करणार आहोत ठीक आहे एका व्हिडिओमध्ये सर्वच्या सर्व लिस्ट मी नाही शेअर करू शकत कारण मग तो वीस पंचवीस मिनटाचे व्हिडिओ होऊन जाणार खूप मोठा व्हिडिओ होऊन जातो ठीक आहे म्हणून आज आज फक्त तुम्ही भूगोलाची लिस्ट बघून घ्यावी तर राज्यसेवा पूर्वपरीक्षेची बुकलिस्ट आपण सर्वात आधी बघणार आहोत तर हे बघा तुम्हाला स्टेट बोर्डच्या कोणत्या पुस्तकात वापरायच्या आहे नवीनवाल्या आणि ओल्डवाल्या तर नवीनवाल्या सहा सात सहावी सातवी आठवी नववी आणि अकरावी यामध्ये दहावी स्किप केलेली आहे दहावी तुम्हाला वाचायची असेल तर वाचू शकता त्यामध्ये इंडिया आणि ब्राझील या दोन देशांमधील संबंध सांगितलेले आहेत तर ते जर तुम्हाला वाचायचे असेल तर वाचून घ्या परंतु मला तर इम्पॉर्टंट वाटली नाही परंतु या ज्या दिलेल्या आहेत या महत्त्वपूर्ण आहे त्यासोबतच त्या जुन्या पाचवी आणि दहावीचे तुम पाचवी आणि दहावीची तुम्ही वाचू शकता ठीक आहे आणि याचसोबत जुनी वालीच ओल्ड वालीच चौथी आणि नववीची सुद्धा ॲड करून टाका ठीक आहे स्लाईडमध्ये आलेलं नाही आहे ते परंतु चौथी आणि नववी दहा पाचवी आणि दहावी ठीक आहे अशा चार ओल्डवाल्या बघायच्या आहेत तुम्हाला स्टेट बोर्डच्या ठीक आहे ना तर हे झालं स्टेट बोर्ड आता आपण रेफरन्स बुक बघूया तर भारताच्या भूगोलासाठी तुम्हाला सौदी सरांचे पुस्तक वापरायचे आहे आणि याशिवाय तुम्हाला दुसरं कोणतं पुस्तक वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता परंतु मी रिकमेंड नाही करत कारण बघा दीपस्तंभ प्रकाशनचे पुस्तक आहे परंतु मग तुम्हाला तीन पुस्तकं घ्याव्या लागणार महाराष्ट्राच्या भूगोलाची सुद्धा घ्यावी लागणार त्यांची दीपस्तंभ प्रकाशनची भारताच्या सुद्धा घ्यावी लागणार आणि जगाच्या भूगोलाची सुद्धा घ्यावी लागणार ज्यामध्ये त्यांनी भुरूपशास्त्र सुद्धा शिकवलेलं आहे ठीक आहे तर तीन पुस्तकं घेण्यापेक्षा तुम्ही एक सौदी सरांचीच पुस्तक घ्या यामध्ये तुम्हाला महाराष्ट्राच्या भूगोलसुद्धा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारताच्या भूगोलसुद्धा आणि त्यामध्ये भूरूपशास्त्र सागरशास्त्र भूकंपाविषयी माहिती सर्व काही त्यांनी दिलेलं आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारची प्रॉब्लेम या पुस्तकातून होणार नाही आणि जे लोक म्हणतात की सौदी सरांची पुस्तक समजत नाही त्यांनी आधी स्टेट बोर्ड वाचावं आधी स्टेट बोर्ड वाचा त्यानंतर सौदी सरांचे पुस्तक खूप सोपी जाते तुम्ही सौदी सरांचे पुस्तक घेताबरोबर विकत घेताबरोबर डायरेक्ट वाचायला सुरुवात करता म्हणून तुम्हाला ते समजत नाही ठीक आहे तुम्ही स्टेट बोर्ड आधी वाचा मी जेवढी स्टेट बोर्ड सांगितले हे स्टेट बोर्ड तुम्ही आधी वाचा आणि त्यानंतर तुम्हाला सौदी सरांचे पुस्तक खूप सोपी जाणार ठीक आहे तर हे बघा नेक्स्ट आपला टॉपिक आहे पर्यावरण नेक्स्ट पुस्तक पर्यावरणासाठी तुम्हाला पर्यावरणावर तीन ते चार प्रश्न विचारू शकतात कधी कधी पाच प्रश्नसुद्धा पर्यावरणावर याच्यात येतात तर तुम्हाला तुषार घोरपडे सरांचे पुस्तक पर्यावरणासाठी वापरायची आहे आणि त्याचसोबत स्टेटबोर्ट अकरावी आणि बारावी वाचा ठीक आहे दोन्ही पुस्तकं चांगल्या आहे या बोर्डच्या आणि मॅप मॅपसुद्धा तुम्हाला घ्यायचे आहे तो म्हणजे ऑक्सफोर्डच्या घ्या तुम्ही ठीक आहे भारताच्या आणि जगाचा मॅप येतो चांगला मॅप आहे घ्या इंग्लिशमध्ये असेल मराठीमध्ये मला मिळाला नाही इंग्लिशमध्ये आहे आणि हिंदीमध्ये आहे तुम्ही कोणत्याही भाषेमध्ये घेऊन घ्या ठीक आहे याशिवाय तुम्ही कोणताही मॅप चांगला घेऊ शकता जरुरी नाही की तुम्ही ऑक्सफर्डच्याच घ्यायला पाहिजे बेस्ट हा आहे या व्यतिरिक्त तुम्हाला जर समजत नसेल इंग्लिश वगैरे तर तुम्ही मराठीमधले मॅपसुद्धा घेऊ शकता नेक्स्ट पॉईंट बघा एम सी क्यूसाठी पुस्तक कोणती घ्यायची आहे तर तुम्ही कोणतीही पुस्तक घ्या ए सी क्यूसाठी तुम्हाला जे आवडेल ते मार्केटमध्ये खूप साऱ्या पुस्तकं अवेलेबल आहेत प्रत्येक विषयासाठी तुम्हाला वेगळी घ्यायची आहे तर भूगोलासाठी तुम्ही कोणतीही एम सी क्यूची पुस्तक घ्यायची ठीक आहे आता बघा पी वाय क्यूसाठी कोणती पुस्तक घ्यायला पाहिजे तर आपण यासाठी एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे ज्यामध्ये आपण प्रकाशन प्रकाश प्रकाशनची पुस्तक लोकसेवा प्रकाशनची पुस्तक आणि किशोर लवटेसरांचे पुस्तक या तीनही महत्त्वपूर्ण पुस्तकांचा रिव्ह्यू केलेला आहे ठीक आहे आणि त्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला कोणती पुस्तक घ्यायला पाहिजे लिंक मी डिस्क्रि लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देतो तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या ठीक आहे आता बघा पी वाय क्यू विश्लेषणाची सुद्धा पुस्तक तुम्हाला घ्यावी लागेल ठीक आहे तर यासाठी तुम्ही ग्ञानधी प्रकाशांची पुस्तक घेऊ शकता आता पहिली पुस्तक जी आहे ना पी वाय क्यू बुक म्हणून लिहून येते आणि आता हे खालीसुद्धा आणि खाली पी वाय क्यू विश्लेषण बुक आहे तर यामध्ये आणि यामध्ये फरक हे आहे की हे फक्त परीक्षेसाठी येते पूर्वपरीक्षा ज्ञानदीप प्रकाशनाची किंवा कोणतीही तुम्ही घ्याल तर विश्लेषण पुस्तक फक्त परीक्षेसाठी येईल आणि पी वाय जे पुस्तक आहे त्यामध्ये विश्लेषण नसतं त्यामध्ये फक्त प्रश्न असतात पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेचे निहाय त्यांनी डिव्हिजन करून तुम्हाला प्रश्न दिलेले असतात ती पुस्तकसुद्धा घ्यायची आहे आणि तुम्हाला एक विश्लेषणाशी सुद्धा पुस्तक घ्यायची आहे परीक्षेसाठी कोणतीही घ्या मी तुम्हाला एक इथे सांगितली ज्ञानदीपची तर ही झाली राज्यसेवेच्या परीक्षेसाठी बुकलिस्ट आता मी तुम्हाला कंबाईन गट ब आणि कंबाईन गट क या परीक्षांसाठी बुकलिस्ट तुम्हाला सांगून देतो त्याआधी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका ठीक आहे हे बघा कंबाईन गट ब आणि गट क या परीक्षांसाठी तुम्हाला स्टेट बोर्डचे कोणते पुस्तकं वापरायचे आहे तर ओल्ड चौथी पाचवी नववी आणि दहावी ओल्डवाले आहे सगळे न्यू नाही वापरायचे आहे तुम्हाला ठीक आहे न्यू नाही न्यू वापरायचे नाही भूगोलाचे स्टेट बोर्डचे जुनेवाले चौथी पाचवी नववी दहावी ठीक आहे ना हे चार पुस्तकं तुम्ही वापरा रेफरन्स बुक कोणते वापरायचे आहे तर सौदी सरांची वापरायची आहे किंवा दीपस्तंभची वापरायची आहे या दोन पुस्तकांपैकी कोणती वापरायला पाहिजे कोणती नाही वापरायला पाहिजे आणि तुमच्यासाठी कोणती पुस्तक बेस्ट राहणार यासाठी सुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार आता नकाशे कोणते घ्यायचे तर सौदी सरांच्या महाराष्ट्राचे नकाशे घ्या ठीक आहे सौदी सरांचे महाराष्ट्राचे नकाशे घ्या किंवा कोणतेही नकाशे घ्या ज्यामध्ये डिटेल्ड इन्फॉर्मेशन असेल ज्यामध्ये वरवर इन्फॉर्मेशन असेल मोघम इन्फॉर्मेशन असेल ते नकाशे घेऊ नका सौदी सरां सौदी सरांच्या नकाशामध्ये खूप चांगलं दिलेलं आहे हे नकाशे तुम्ही घेऊ शकता ठीक आहे तुम्ही ऑनलाईनसुद्धा नकाशे सर्च करू शकता त्यात काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे एम सी पुस्तक मी तुम्हाला राज्यसेवेमध्ये सुद्धा सांगितलं की कोणतीही घेऊन घ्या आपल्या मताने भूगोलासाठी परंतु तुम्हाला गम कंबाईन गट ब आणि गट क साठी जेव्हा तुम्ही एम सी क्यूचे पुस्तक घ्याल तर तुम्हाला महाराष्ट्राच्या भूगोल त्यामध्ये असायला पाहिजे जास्त ठीक आहे महाराष्ट्राच्या भूगोल हा जास्त असायला हवा राज्यसेवेसाठी महाराष्ट्राच्या भूगोल कमी असायला हवा भारताच्या आणि जगाच्या भूगोल त्यामध्ये जास्त असायला पाहिजे जेव्हा तुम्ही एम सी क्यूची पुस्तक घ्यायला जाल ना दुकानामध्ये तेव्हा तुम्ही हे बघायचं की महाराष्ट्राच्या भूगोल जास्त कोणामध्ये आहे जास्त ज्या पुस्तकामध्ये असेल ती पुस्तक कंबाईन गट ब आणि गट कसाठी वापरायची आणि ज्यामध्ये भारताच्या आणि जगाच्या भूगोल जास्त असेल ती पुस्तक राज्यसेवेसाठी वापरायची ठीक आहे आता बघा पी वाय क्यू पी वाय क्यूसाठी कोणती पुस्तक वापरायला सांगितलं आहे मी वर जे सांगितलेलं आहे तेच मी इथेसुद्धा सांगणार आपण व्हिडिओ बनवलेला आहे यासाठी तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या ठीक आहे आता पी वाय क्यू अॅनालिसिस लोकसेवा प्रकाशनाची चांगली पुस्तक येते कलर्ड पुस्तक आहे चांगली खूप सारे विद्यार्थी वापरताना दिसत असतील तुम्हाला तर तुम्ही हे पुस्तक घेऊ शकता ठीक आहे तर आज आपण बघितलेलं आहे राज्यसेवा आणि कंबाईन गट ब आणि गट क या परीक्षांसाठी कोणते बुक, बुक बुक्स घ्यायला पाहिजे आणि याच बुक्स तुम्ही घ्या तुम्ही खूप साऱ्या पुस्तकं घेऊ नका विद्यार्थी सांगतील या पुस्तकं घ्या त्या पुस्तकं घ्या त्या घ्यायच्या नाही ठीक आहे तुम्ही मी तुम्हाला रिकमेंड करतो कमीत कमी पुस्तकं वापरा परंतु क्वालिटी पुस्तकं वापरा आणि इथे मी तुम्हाला सर्व क्वालिटी पुस्तकां सांगितलेल्या आहे तर हे बघा असेच व्हिडिओ आपण प्रत्येक विषयासाठी घेऊन येणार आहोत ज्यामध्ये मी तुम्हाला प्रत्येक विषयाची बुकलिस्ट सांगणार आहे तर येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळायला हवे म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे तर बघा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करून टाका धन्यवाद